Good morning, student. Today we solve numerical problem. Write down first problem. The half life of first order reaction is half life of first order reaction is 1.7 hours. म्हणजे मी लगेच गिवन भी लिहायला लागतो. गिवन काय हाफ लाइफ म्हणजे की हाफ इज इक्वल टू 1.7 आवर्स एच आर तासात दिले. हाऊ लॉन्ग इट टेक म्हणजे टी बरोबर किती त्याचाच अर्थ शब्द समजून घ्यायचा. फॉर 20% ऑफ द रिएक्टंट टू रिएक्ट 20% रिएक्टंट रिएक्ट होण्यासाठी लागणारा वेळ किती. 20% म्हणजे टक्केवारी मध्ये बोलल्या गेल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो आपण 100 घेतलं तर हा जो आपण 20% रिएक्टंट रिएक्ट होण्यासाठी म्हणजे शिल्लक किती राहील त्यावेळेस 80% शिल्लक राहील. म्हणजे हे महत्वाचं एवढं आपल्याला लिहिता आलं कारण हे फक्त 20% रिएक्ट होण्यासाठी लागणारा वेळ विचारलाय आणि एटी हा हजर असणार असतो एवढंच फक्त काळजी घ्यायची. आणि मग हे लिहिल्यानंतर आपल्याला विचारलाय की कॉन्सन्ट्रेशन माहित आहे. आता हाफ लाईफ तो दिलं असल्या कारणाने पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हाफ लाईफ चं इक्वेशन लिहायचं 0.693 अपॉन हा काय येणार आहे. आता इथं तुमच्याकडे ज्यावेळेस हा यालाच मी डायरेक्ट असं लिहू शकतो म्हणजे त्याला के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. त्यालाच आपण 0.693 टी हाफ ची किंमत आहे. आता याचं लॉग टेबल नेहमी मला सॉल्व करता येईल. लॉग 0.693 मायनस लॉग 1.7 हे 1 बार हा 0.1 69 प्लस 3 मध्ये लॉग पाहिजे. आता हे पाठ आहे तरी पण मी तुमच्यासाठी म्हणून इथे लिहितोय 69 चा 3 मध्ये 84.07 सतत येतोय. 1.7 चा म्हणजे 17 चा 0 मध्ये 23.04 हा भागाकार असल्यामुळे वजाबाकी करायची आहे. 3, 0, 1, 6 टोटल 7 मधून 4 गेले 3, 0, 4 मधून 3 गेले 1, 8 मधून 2 गेले 6 1 बार मायनस 0 म्हणजे 1 बार. याचा एंटी लॉग पाहायचा. एंटी लॉग नेक्स्ट पेज वरून असतो 61.03 मध्ये. पॉइंट 61 बघा इकडे दिसे 0 म्हणजे 40.74 3 मध्ये 3च व्हॅल्यू आहे. लक्षात 3 मध्ये 3च व्हॅल्यू आहे म्हणजे 40.77 म्हणजे हे जे येणार आहे इज इक्वल टू 0.4077 एक बार असल्यामुळे नाही. तुम्हाला तसं द्यायचं नसेल तुम्हाला 10^2 मध्ये द्यायचं असेल तरी लिहू शकता. हा जो आहे ती हा हा तासात दिलाय म्हणजे एकच तिथं जाणं कळलं. आता आपल्याला टी इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 2.303 अपॉन टी अपॉन के लिहितो मी तर ती लिहिल्या पण लॉ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी हाफ लाईफ दिले असल्या कारणाने कारण गिवन तुमचा हाफ लाईफ असल्या कारणाने हाफ लाईफचं पहिल्यांदा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागला आणि ह्या हाफ लाईफचा फॉर्म्युला वापरून रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करावा. रेट कॉन्स्टंट फाइंड आउट केल्यानंतर मग फर्स्ट ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशनचा फॉर्म्युला लिहायचा आहे. याच्यामध्ये हा 2.303 के ची किंमत वर आहे 0.4077 लॉग ए झिरो ची किंमत आहे 100 तर ए टी ची किंमत किती कळली. 2.303 भागिले 0.4077 नीट लक्षात घ्या. हा भाग घालायचा 0 कटलं 8.1 उरले 20 झाले. ओके 8 2 16 परत 4 झाले 40 झाले 8.4 हे 2.303 गुणिले काय येते ते बघूया आपण. 40.77 हे 0.12 मध्ये लॉग पाहिजे. परत लॉग टेबल काढलं तर लॉग टेबल मध्ये हे 12
इथं वरती आहे त्या बाराचा पाच मध्ये पाहायचं आहे 0969 0969. आता यांचं सगळं लॉग टेबल मी आपल्याला सॉल्व करावं लागतं. इथंच लिहिलं लॉग 2.303. आता हे पाठ असल्यामुळे याचा लॉग आपल्याला 3623 येतो. लॉग 0.0969 हे दोन भोपळे आहेत म्हणून 2 बार कॅरेक्टर असते. 96 चा 9 मध्ये भरायचं आहे. कुठे ते 96 पाठ इथं खाली त्या 96 चा 9 मध्ये 98 63 98 63 या दोघांची बेरीज 3 3 6 6 2 8 8 7 14 10 3 13 हे 1 बार म्हणजे उणे 2 आणि हत्सालेला 1 मिळवला म्हणजे उणे 1 शिल्लक राहिला त्याला 1 बार. मायनस लॉग काय 0.4077 याला 1 बार 0. असल्यामध्ये 40 चा 7 7 मध्ये हे 40 हे 7 आणि परत इथं 7 8 म्हणजे 60 96 8 60 96 8 म्हणजे 96 4 100 61 61 04 6104 ना लॉक टेबल मध्ये एक पाहिजे 40 चा 7 7 मध्ये. आणि मग हे झाल्यानंतर यांची वजाबाकी हे 2 हे 8 हे 3 4 मधून गेले 3 हे 6 7 काय होतात ते 7 1 बरोबर हे उणे 1 अधिक 1 आजचा दिलेला मिळव उणे 1 अधिक 1 काय झालं 0 झालं. आणि मग हे उणे 1 उणे 0 म्हणजे नीट काळजीपूर्वक गोंधळ करचा अलक्ष कसंही करा हे उणे 1 हे उणे 1 अधिक 1 म्हणजे हे मोकळा झाला उलट हे मायनस आहे हे लक्षात. नाहीतर एक पहिल्यांदा आपलं जी रूट आहे अगोदर हातचा मिळवायचा तो मिळवून घ्या हा मोकळा होईल म्हणजे 1 उणे 1 उणे 0 म्हणजे उणे याचा एनटी लॉ कुणाचा 73 चा 8 2 मध्ये 73 चा 8 2 मध्ये कुठे आता 73 एनटी एनटी 73 चा 8 2 मध्ये 3 म्हणजे 54 73 54 73 हे 0 पॉइंट एवढे काय तास मिनिटात करायचं असेल तर मिनिटात करावं लागेल. मिनिटात करायचं असेल तर कसं करावं लागतं 0.5473 × 60 एका तासामध्ये 60 मिनिटं मग हे तुम्ही याचा गुणाकार करू शकता. लॉग टेबल बघितलं पाहिजे असं नाही. 0 हे सायंत्रिक 18 ला 8 1 37 42 43 5 4 24 4 28 5 2 30 2 32 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे यांचा आन्सर येतो 32.83 किंवा 84 काय लिहायचे ते 84 एवढे काय येते. लॉक टेबलने सोडवलं की 83 गुणाकार केल्यामुळे आपण तो चांगला वाढल्यामुळे आपण त्या पद्धतीने लिहू शकतो. एवढे मिनिटात म्हणजे तुम्ही तासात विचारलं तासात मिनिटात विचारलं मिनिटात सेकंदात म्हणलं तर अजून 60 गुणाकार केलं असतं. पुढे गेलो मी लक्षात घ्या गणितामध्ये काय लिहिलेलं होतं हे हाफ लाईफ जो दिलेला आहे तो 7.7 तास दिलेला आहे. आणि आपल्याला मागच्या गणिता सांगतो फक्त 20% रिॲक्टर 2 रिॲक्टर आणि मग 20% रिॲक्टर रिॲक्ट करण्यासाठी लागणारा वेळ फरक म्हणून हे या पद्धतीने आपल्याला 100 × 20 × 80 एवढंच फक्त आहे की तुमचा आपल्या सूत्रात किमती ठेवायच्या लॉक टेबलचा थोडासा अभ्यास करायचा असं आपल्याला. ओके या नमुन्याचे एक्झाम्पल्स या टॉपिकमध्ये आहेत त्यामुळं थोडंसं काळजी घ्या थोडं
कारण आपल्याकडे आपल्याला आहे तो स्पार्क पासमध्ये सात आहे. ओके, त्या सात मुद्दे दोन आपल्याला त्या प्रॉब्लेम आहेत, पण चार पाच टॉपिकमध्ये आपल्याला बरेच सारे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावे लागतात. आपल्याला सी टीला नेटला सुद्धा लागतं आणि इकडेही लागतं, बोर्डरसुद्धा दोन्हीकडेही लागतं, त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन आपण करावं. या नमुन्याचे एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये आहेत, ते सॉल्व करा. काही भाग याच्यातून वगळला गेलेला आहे हे लक्षात घ्या. या कोरोनामुळं 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे. अजून ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये थोडेसे पार्ट आहेत, परंतु ते आपण काढून टाकल्यामुळे, रिमूव्ह केल्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटने, बोर्डाने रिमूव्ह केल्यामुळे आपण तो पार्ट घेतलेला नाही. काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये पुढच्या फॉर्म्युल्यावर सुद्धा आधारित आहे. थोडंसं आपल्याला जो सिलेबस आहे मी टाकलेला आहे तुमच्या व्हॉट्सअपवरती, थोडंसं काळजी करून बघा. सॉरी, ओके, ठीक आहे, थांबूया, थँक्यू. Thank you.